फडतूस लोकांना फडतूसच म्हणणार. त्यामुळं कितीही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आव आणला, काल देवेंद्र फडणवीसांनी जे ठाकरे ठाकरेंवरती जो निशाणा साधला त्याच्यावरती फडतूस म्हणजे पुष्पा स्टाईल मध्ये तो त्यांनी ठाकरेंवरती आक्षेप घेतला. मुळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, सत्तेवर आहेत, त्यांच्या देखत त्यांची सत्ता असताना महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाही आहे. महिलांचा वापर राजकारणासाठी केला जातोय आणि फक्त भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या लोकांच्या खोट्या तक्रारी तातडीने दाखल करतात आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ज्या महिला पोलिसांकडे तक्रार द्यायला जातात तिथे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच तक्रारी घेतल्या जात नाही. आमचे महाराष्ट्राचे पोलीस हे भाजप शिवसेना शिंदेंचे शिंदे शिवसेनांचे घरगडी झालेले आहेत. त्याच्यामुळेच जो ठाण्यामध्ये आमच्या भगिनी रोशनीताई त्यांच्यावर जो हल्ला झाला, त्या 6 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या आणि त्यांच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या, त्याच्यावर माननीय उद्धव साहेब यांनी गृहखातं फडतूस लोकांकडं आहे अशा पद्धतीचं बोललेलं आणि ते योग्यच आहे. त्याच्यामुळे फडतूस विचाराच्या लोकांनी फडतूस सत्ताधारांना हा शब्द लागण्याचं कारण काय, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट वक्तव्य करण्यात आलं, महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल बोलण्यात आलं, त्यावेळी ही सगळी लोक मूक गिळून बसली होती. ही जी पिल्ला आहे ना अंधभक्त जी आत्ता फडतूसवर प्रतिउत्तर देत आहेत, त्यांना तो नैतिकतेचा अधिकार आहे का? आणि असो, हे जे फडतूस भाजप आणि शिंदे शिवसेना आहे सत्ताधारी आहेत, त्या लोकांनी सत्तेवर बसून आम्हाला धमक्या देऊ नका. कारण का, तुम्ही पहिल्यांदा त्या ज्या आमच्या रोशनीताई आहेत त्यांचा गुन्हा दाखल करण्याच्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सत्ताधारी म्हणून हे यांचं फेल्युअर आहे, कायद्याची पायमल्ली करतायत आणि सर्व शासकीय यंत्रणा या सत्ताधाऱ्यांनी घरगडी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे फडतूस लोकांना फडतूसच म्हणणार. त्यामुळं कितीही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आव आणला तर मुळामध्ये स्वतःच्या घरामध्ये जी काही अनिशा जी महिला येत होती तिचा त्यांना ठाव ठिकाणा लागला नाही. 6 वर्षांनी ते सांगतात की ते दाऊदशी संबंधित आणि या आहेत, याच्यावरनंच त्यांची कार्यक्षमता किती अधिरेखित आहे ही महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे फडतूस हा शब्द माननीय उद्धव साहेबांनी जो त्यांना वापरला आहे तो अत्यंत योग्य आहे.